कांद्याचं नाही शेवटची स्ट्रीप भय वाटते नाही का मारती आता कांद्याचं झालं ना आता अजून उद्याच आहे आता काय करा म्हणलं बुड्याला म्हणलं मी काय करू नका फालतूच बुडा म्हणे कसं कांदा लय पिकला म्हणे यंदा मस्त जेवण घेऊन देऊन देऊ म्हणे पाच पन्नास लोक आले आपापले आप जवळपासचे बरोबर आहे मग बुड्याच झालाच ना तसा तुला कांदा द्यायला पाहिजे काही ते पात्र पडले पाहिजे घरी काय आले काही काही ते जेवण देत जाय का काही आयुष्यात तरी का तुम्ही पन्नास लोकांचं आहे नाही असं मला वाटलं गाव जेवणच आहे का बरोबर काय करू राहिला मग समजा काही असं समजा याटम अभे दहा रुपये किलो कांदा नाही का एवढं गाव हे ते असते पा का पाच पन्नास आपले शेजारी पाजारी ते वावरावाले घराजोडचे म्हणजे कसं दबून राहते मग हं असं आहे ना खाल्लं घेतलं की मंडपही पाहाला मंडप वाल्याला भेटायला लागलं नाही का म्हणजे आता उन्हाही आहे की नाही एखादी फारी टाकायचं लागन ना चार पाचशे रुपये आता ते खर्च आहे समजा भांड्यावाल्याला भेटायला लागलं कामं एकट्याच्या मागे लय झालं आता काय काय करा आमंत्रण द्या लागन ना म्हटलं अक्षताची वाटी फिरवशीन का म्हणलं जराशी हां नाही ला रे नाश लोक बोला नाही औषधाची वाटी नेमके जसं काय गाव जेवण आहे वाटी नाही काल बाजी मारती बस तोंड तोंडी सांगून दिन मी हा जाईन ना मी किती वाजता सांगू लवकर सांग आता उन्हीचं पार आहे जरासा म्हणजे कसं लोक घरी न्याय फायरायचंही करत नाही सरकी जेवायला आले पाहिजे तर हा दहा वाजता बिलकुल पंगत बसली पाहिजे या हिशोबाने करायचं आपलं सगळं लोकसारखं नाही ना आपलं नाही तर बारा आणि एकचा टाईम सांगते तिथं राहते का माणूस जेवतेस ना काही ना काही खातेस ना मग मग भूक मोळ होते माणसाचं तसं नाही ना आपलं आपलं कसं मनापासून जीव घालणार लोकांना जीव घालणार आज लगत माझ्या बला घरी पात्र पडत नाही हो मग तसंच पाहिजे ना मग काय आपलं नाव करणं फक्त खाऊ नाही घालणार काही नाही मग बंदोबस्त लावला नाही किराणा किराणा काय भाजीपाला हे ते समजा बाकीचं ते तर लागला बी बुड्यान सगळं सामान सुमन आणून ठेवायला मग घाल संध्याकाळी मसाला वाटला की बस झालं उद्याचा कार्यक्रम झाला आपलं भांडे कुठे पाहा ते भांड्याला सांगू बरं झाप भांड्याला सांगू गंज गंज ते घेऊन ये सकाळी सात वाजताच घेऊन ये हो मी पाहिजे होते भांडे घेण्याचं आणि हे पाहिजे आपलं लक्ष द्यायचं नाही का बाकीच मग बाया गे आहेत का म्हणलं स्वयंपाक आले आहे ते बाकी काही दोन बाया सांगितल्या ना बा बुड्यानं आधी सांगितलं कालच मग काय म्हणजे बा उद्या पोया करायला दोन तीन बाया सांगितल्या तर भाजी किची मा करते वरण भाजी येते टाकले की झालं शांतना भाऊ येते येतेच ना बाकीचे का बस काही विषय नाही तसा बस दहा वाजता पंगतच बसते आपली मग वांग्याची भाजी भसभशी रस वाटते नाही का मॅडम काही दुसरं नाही का गुलाबजामून असं तसं काही गोड आयटमचं ठरलं ना गोड आयटम ठरलं बुंदीचे लाडू काल जाण बस घेऊन यायचे काय जास्त टाइमपास करायचं नाही का बस वरण भात पोळी वांगायची भाजी एखादा बंदीचा लाडू होय रवाना नाही का उद्या आहे ना उद्या ना संध्याकाळी आमंत्रण बिलकुल आता संध्याकाळी सांगू चूल बस आमंत्रण सांगून देऊ सगळेले कसं म्हणजे कसं रोणा तपास नको करा घरी चहा पिले की बस इकडेच आहे मग दहा वाजता या म्हणा सगळे सांगो मारतीच्या वावरात आहे म्हणा कांद्याच्या वावरात मला जरा कॅना गिरा सांगतो जरा सा कसं आहे वावरातले इरिकले नको बाजू मी कसं जरा जेवण धक्ते माणसाले जेवण आंगी लागलं पाहिजे ना ते लावतो ना ते लावतो मी बंदोबस्त आपल्या गाडीत बस टाकल्या घेता कॅना होऊन जाते नाही का बरं ठीक आहे मग चला मग येतो मग नेतो बाय कांदी न्या लागणार लवकर लागा लागणार कामो कमी सोम्या खरं नाही बरं मोठं मन केलं मारते ना नाही जेवण घेऊन दिवराला कसं माणसाला आनंद झाला काही करते ना म्हणून नाही का मग कसं आता म्हणजे कांदा म्हणजे व्हायनाचं धरण दिले बरोबर आहे मग म्हणून दिवराला ते चला मग चला चला

वीस लोकांना काय फरक पडू राहिला वीस नाही वीस शिल्लक ही नव्वद होईल शंभर होईल आपल्याला काय घटा आहे का गा। शिल्लक टाकू अजून अजून काय ताकल, आपल्याला वरण टाकायला दहा टाकाले घटतीत दहा आहे ना जाऊ तू ऐकू नको लिहितो नव्वद झाले चालते अजून एकूण राहिला सुल असं पाहून घे बरोबर बस हो दे ना रवी आता बस झाले ना सत्तर लोक अजून काय वाढून राहिला हां फालतू आम वरी काम पट्टा फट्टा तुटला तर बसायला का आता देऊ का मग सगळ्याला आवाज देऊ का मग एक खेप आमंत्रण देऊन देऊ नाही का सकाळी द्या एक खेप आता एक खेप आता रातचं एक आमंत्रण देऊन दे उद्या सगळे नऊ साडे नऊ सगळे लावा द्या जेव्हाचं कसं भुललं नाही पाहिजे कोणी हां हो ध्यान ठेवतो बरोबर लाडायला बुंदीचे लाडू आले तरी बुडा गेल तरी आणले तरी डाल भरून ते विषय संपला आता फक्त बस वरण भात पुढून भाजी बस एवढं लावलं की बस दहा वाजता पंकज काय ठीक आहे भाड्या कुंड्याचं मंडपाच झाबरून सांगेल तुमच्या इकडे सैपाक आमंत्रणचवाल्याने सांगेल याकवाल्याने सांगेल बस बिलकुल दहा वाजता हजर वा सगळ्याला हा हा ठीक आहे मग आवडलं गॅस लागते ना, आवले आवले ना। बा, 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 मस्ता, मस्ता, हो बाबा बाबा हो। हो, एक नंबर मस्त मस्त हो पद्धती झाला हो तू या काय सरी ते कोणाला नाही का एक नंबर वा आता हातचा स्वयंपाक म्हटलं की कसं म्हणजे अन्न पूर्ण तू कोणी म्हणतो हो मा हात कशी म्हणजे सवस आहे हो पहिल्यापासूनच मा हात कसा स्वयंपाक एकदम एक नंबर <coughs> पाणी घेऊन पाणी जाऊ पाणी घ्यायचा ठेव घेतलं का घेतलं म्हणलं काही भाड होतं काही समजलं का म्हणलं हा त्याला काही आला का नाही निरोप निरोप ते काही न्याय घ्यायला जाणार आहे काही असं समजा कायले बळबो फोन करदिन कायले काय आता ती तेजा दादाला नाही मग यार यामुर भेटलं तशी मंगशराम भाऊ मने आता गुडी पळवा झाला कीस बोलाव म्हणे आता कसं गुडी पळवा होऊ द्या म्हणे पुऱ्यास तिथच आता एक एक दिवस लटून राहिले आता लवकर आलं निपटून झालं आता काय बळबोचं मावलोस आता समजा आता मस्त घर भेटलं म्हणते ना आपल्यापेक्षा सुपर घर भेटलं म्हणते शहराच्या ठिकाणी आता एवढं भेटलो तर काय सांगायचं एकानी गोष्ट आपण आता एवढं सांगतो फोटाला सांगतो आपण सांगितलं बळबोना आपल्याला एवढं मोठं घर भेटलं बा हे चांगलं झालं आपल्याला सांगायला पाहिजे ना फोन करून सांगितलं आपल्या कागर लागते त्याचं दे आपलं दे आपल्याला कागद लागते बोलाच जायचं नाही बोला राहिलं आपलं आपण आपलं कर्तव्य करायचं तिसरं नाव नाही का शांत राम बा गा काय जाई शेवटी शेवट काय म्हणलं होई गी काय होय नाही नाही आमंत्रण आहे म्हणलं आमंत्रण आहे उद्या गर, ठीक दहा वाजता मारतीच्या कांद्याच्या वावरात नाही जेवण आहे घर चूल नाही आपलं काय म्हणजे चूल पण आमंत्रण सगळे घरी काही सेवा करायचं नाही दहा वाजता पंगत बसून जाईल येतो मग ठीक आहे बाबा हे कसं काय म्हणा उद्या कसं काय मारतीच काय म्हणजे मारतीच्या घरी तुमच्यासारखे आहे का मारतीच मग सगळ्याच जेवण आहे पूर्ण एटाला सगळ्या शेजारा बाजाराला वरण भात पोळी भाजी एकदम मावला म्हणते उद्या या मग उद्या या या सगळे जण सगळेजण यादी म्हटलं रे नाही रे

आमंत्रण आहे मारतीच्या घरचं उद्या कांद्याच्या वरत मी मारुतीचे जेवण आहे सगळ्याने समजा सुरगून आमंत्रण आहे स्वयपाक करतच काम नाही घरी सगळीचे सगळी दहा वाजता टच वा बापरे दहा वाजता इतका लवकर बापरे म्हटलं घरले तर कळक सांग आहे दहा वाजता आमंत्रण देऊ देऊन म्हणून हो सगळे जण बिलकुल दहा वाजता आले पाहिजे लय उशीर काय करू नका उन्हीच पार आहे म्हणून मराठी राणा खाण्याचं काक वाटला घेऊन ये म्हणे ना ते मार्केट म्हणे पाठ भरले म्हणे ना पण ते हो ते सांगत राहिलं होतं ताट वाटीनं दिला आपआपल्या भरत आण जा ठीक आहे मग येतो आता पात्रन दोन आता खर्च लय होतो मारते ले। काई काई ओ, आन्तु, 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 दा मारतेले काही आपलं काही ताटण वाट्या गेला आणायला लावून राला हो हो अंतो आणतो वा अंतो काय हे दा म्हणला बुंदीचे लाडू बी आहेत ह वरण भात पोळी भाजी सांगत तेवढं काढलं वादा तीन गंज काढले पाच सात बकडा काढल्या चमचे हे ते बाकी सगळे टोपले टापले आता म्हणलं भाड्याचं कोणाकडे घ्यायचंय भाडं मारती कोण घ्यायचं का कसं काय आता याचं बी भाडा द्या लागतं का अरे हो का वाढदिवस आहे का कोणाचं लग्न आहे काय म्हणलं घरगुती आहे ना हे आपला सगळ्या मिळून येल्याच मग मारती आता खर्च करू राहिला तुम्ही हातभार लावला काय बिघडते का याचे पैसे घेत असते का सगळे अशी फुकट फाकट मग कसं काय पुरण म्हणलं एक तर हरवतो बी दोन चार गिल्लास हरवतेस प्रत्येक याच्यात हरवते ते तर पैसे देतच नाही आणि आता हे म्हटलं याचं भाडं मांगा ते देत ना मग होईल आपल्या याच्यातनी तेच सांगाल तुम्ही आता असं वाटलं भांड्या खिड्याची उरण काही काय जे उरती काय आहे मग मंडपाच घाटा न्याच्यात घाटा याटोतही घाटा घ्या दे जाय बोललो मी म्हणलं मंडपाच फरी टाकता म्हणलं वरून आंब्या खरी कांद्याच्या वरात मारतीच्या काय आहे ते त्याच देऊन देऊ अलगमध्ये अलग मध्ये का हे जायची ती जायची मग न्यानाची खिटी आपल्याला नाही म्हणण्यातच आहे काय का, आता आता सांगत का तारीख घेतली ना आपण तारीख बुक आहे आपली पळसगाव बाई नाही कर बा ते वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातलं संत सोकवाई देवस्थान ट्रस्ट आहे का तिथं ते चार तारखेला यात्रा द्यायचं प्रगती नाही म्हणून कसं सोमवारसाठी दोन तीन दिवसासाठी नेलं ते आता कसं आपल्याला मंडप नाही ना चार तारखेला बुकिंग आता बुक नेलं का आपलं लय झालं नाही का मग निघल बरं द्या धरू ला टाका म्हणलं गाडीत टाकू लागा जराशी काम होतो शांतारा भाऊ तुम्ही हे गाडी घेऊन पुढे मारतीच्या वरात हे भांडे घेणे टाका मग पुढे मी तडवा घेडवायची सोय लावतो जराशी वाजे ना वरून जरा वरून घेऊन हे ना मला कुठे पडून राहिला मी आणू तळव मागे जाय तळव गिडव त्याचं काही टेन्शन नाही तू हे गाडी घेऊन जा पुढे हा मी येतो मागून जाय लवकरच आहे जरा आठ वाजता सुरुवात होईल म्हणजे लवकर भांडे नेले की बस सुरू सुरू लवकर घेऊन जायचं तळव नऊ साडे नऊ पर्यंत येतो मी तोपर्यंत तोपर्यंत तिकडं बाकीच लागते आली हो येतो येतो हो जाऊ दे जाऊ हकाल गाडी आता

म्हटलं काय कोणीच नाही आलो अजून ते कोणते कोणी काहीच नाही काय काही नाही म्हटलं कसं काय हे भांडे घेऊन आलो तुम्ही पोचला का बरोबर मी इकडे अकोवाल्या इकडे आलतो कॅना पाठवून देऊन राहिलो हो निघाले ते सायबागाला पोचते दहा पंधरा मिनिटात तू भांडे रिचून दे तिथं लवकर गाडी घेऊन वापस ये पाणी टाकी एखादी पाहिजे ना साहेगकाली जा लवकर ते पाण्याची टाकी घेऊन ये आम्ही पोहोचूनच राहिलो इकडे हा ठीक आहे ठेव मग बरोबर बा नाही काय जात काही नाही एक टाकी आणू का दोन आणू म्हणलं पाणी काय यानं ये ना आता म्हणा ना दोन घेऊन ये मंडपात सोय लागली का म्हणलं मंडपाची त्या मंडपाचा काही ताल नाही भरला तर म्हणलं हे आहे ना आपले तळव गिळ फाराय गिरे नेट फेट असं लवकर काही तरी आपलं बोंद्र बांद्र लावले घेऊन जायचं सगळं कर जरा काय कर पटपट काम माय मांगलं काम आहे आता येऊनच राहिले साहेबाग ठीक आहे मग ठेवलं कर जरा काय जीन कर लागेल बा दहा वाजता पंगत बसायला पाहिजे ना मग काय आमंत्रण देऊन बसलो आपण अरे मारती म्हणलं आज ढोरं गिरं सोडलं नाही का आज म्हणलं घरच कुठार टाकू राहिले सगळे खुटायला बांधून आहे असते दोघायला काम निघाला झाबरुले काम निघालं त्यांना बैलगाडी आता मला जरा असं ते कसं आपला पाईप लिकेज झाला ना ते भयमगातला ते कसं सोल्युशन ते आणलं लागते तर मी चाललो मी ना या। आता संध्याकाळी म्हणलं जरा पाणी गेली पाच जा सोल्युशन सोल्युशनसाठी दिवस घरू राहिले सगळे ढोर आले का म्हणलं काय एक घंट्याचं काम नाही ते झालं आपलं आणलं हो ना ते कांद्याचे भाव घेऊ पाहून येतो ना आपला ते बारका इकून टाका म्हणलं हा सळल्यापेक्षा जरा येतो ना चौकशा करून येते मग हो जा करता जात नाही तर काय करता तिकडे आग दिली लावून म्या मग काय तर दावा दिली वाटते नाही पोयास फुटणार आहे इकडे चला बा निघाल पुढते लवकर फुल बनाया कुठे म्हणलं गेले का म्हणलं उलंगला का आता काय काय बोर्ड लावून ठेवलं ना बा एप्रिल फ्रिल फुल बन तान लागले असेल दोन माटेही ठेवले वाटते नाही बरोबर बरोबर बर, म्हणजे कोणाला चक्कर आले तर नाही ग

अब एक एप्रिल आहे ना एप्रिल फुल बनवलं त्यानं आपल्याला मग काय मारलं उपाशी चल ताल, चला घराकडे चार पाच लोक बनवलं लो असं नाही पुरा गायलाच दिलं काय ना मग काय कोणाच सैपाक नाही केला सगळे चूल बन इकडे झाले वाटते दादा टाइम दिला की ना चला घ्या चला पलटो गाडी वाग आता मारती नाही का मार खा जाऊया आता हे सांग मोठे वाय चालले वाटते मोठे पाटील बाबा का माबुडा आहे वाटते अरे चालले का मोठे बाबा तिकडेच आम्ही आम्ही तिकडेच चाललो ना ते आपलं मारुतीच्या वावरात आहे म्हणते ना काही तिकडेच चाललो होतो नाही म्हणा आता नाराज होती हो म्हणा मार खायची पाहिजे नाही का लोक येऊ राहिले ना येतो गळे आम्ही येतो तुमचे झाले वाटते जेवण नाही हकाल गाडी हकाल चालली आपली काय झालं का सुरू जेवण घेऊन आता झाले का जा ना बा तीन उठल्या ना, ना, ना गये। गये। सापना दा सापना दा का तीन पंक्त उठल्या ना मग काय राहिलं तर पाहिजे रे अकरा साडे अकरा हो राहिलं ना काय राहिलं तिकडे जा लवकर लवकर जा जरा सापडून ना काही ना काही सापडून काही भात घेत राहिला असून बहुतेक भात सापडून तर सापडून बाकी तर काही कठीण दिसू राहिलं मला या लवकर नाही तर अजून मग ते भेटत भेटायचं जा लवकर म्हणून मी किती वेळाच चला 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 बसले घरी चला आता आता लवकर चला झालं मारती तर काही खरं नाही टेशन द्यावे बहुतेक लोक कुठणार आहे दिले नाही का बस खांशी काढली की बस त्याच्याच घरी बिलकुल आता बस चला चला अरे अरे कौन म्हणतो गाडी तरी वापस घेऊन आले का अजून का सुरू तिकडला हा मारती जावर चालू आहे चालू आहे ना जरा पट्टा तुटला तांदूळ आण म्हणे तांदूळ टाकून दे म्हणे आता उरले सुरलेले जा लवकर आता ते दुसरी चालू आहे जा जा तुटलंय वाटते पट्टा नाही काय दोन पंक्ता उठल्या का नाही रे तेव्हा दुसरी झाली ना आता तिसरी बसून राहील तरी लवकर नाही म्हणलं अजून टाइम पाहून तर चालतो राहील नाही राहील हो सर म्हणजे काय बाहेर उशीर झाला फालतू जा मग काय आता इथं अकरा वाजून राहिले तिकडे पट्टा तुटा राहिला चला लोक लोक म्हणलं काय लिहून राहिल घरी आपल्याला एक झालं की एक एक झालं की एक मारुती कुठं मारती कुठं का हाय काय म्हणा राम राम म्हणलं नाही मारत आहेत का घरी मारुत्रा मारतीचे का, का का ना काय चढलं लोकांचं जे ते येऊन राहिलं म्हणलं पोट्टीपाटी आलते आत्ता बरेच जण येऊन गेले मारती आहे का घरी मारती आहे का आहे काय म्हणलं काही नाही काही नाही विशेष नाही ते आपलं मतदार यादीत नाव आलं होतं हो कार्ड आलं त्याचं इलेक्शन कार्ड तर ते द्यायचं होतं म्हणून आलं तो असं ते नाही तरीच म्हणलं अलग अलग पार्टीवाले लोकं कोण येऊन राहिले बा बरोबर आतापासूनच कवर करते वाटते मारतीला नाही का हो मॅ कार्ड आणून दिलं बा तर असं असं हो का बरं बरं ठीक आहे आला की मग सांगतो मी त्याला हो दे जा त्याला पाठवून जा आपल्या इकडे म्हणजे कसं मा हातून दिलं म्हणजे त्याला जरा असं बरं वाटते नाही का येतो मग येतो बाबा इलेक्शन म्हणून हात जोडा नाही आतापासूनच लोकांची मागा लावं लागते तर तर कुठं जमते नाही आणि सहा महिन्यापासून फिल्डिंग लावं लागते तर जमते का मी आता